राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 2 आणि 5 फेब्रुवारीला वणी आणि यवतमाळमध्ये परिवार संवाद कार्यक्रम घेतला. हा दौरा आटोपताच जिल्हाध्यक्ष माजी आमदार ख्वाजा बेग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पुढे आल्याने पक्षात पुन्हा एकदा खळबळ उडाली. बेग यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष हे पक्ष संघटना एकसंघ ठेवू न शकल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर गटबाजीला खतपाणी घालण्यात वेळ अधिक खर्ची गेला, मात्र पक्ष संघटनात्मक बांधणी बाजूला राहिली. प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य आघाड्यांचा आढावा घेतला असता कागदोपत्रीस कार्यकारिणी अस्तित्वात असल्याचे आणि बैठकीला मोजकेच पदाधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. शिवाय फक्त गर्दी गोळा करण्याचा प्रयत्न प्रमुखांकडून झाल्याचे वास्तव देखील उघडकीस आले. म्हणूनच प्रदेशाध्यक्षांनी उसनवारीवर पक्ष चालवायला नाही असा ताकीद देऊन सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही तासांनी जिल्हाध्यक्ष पायउतार झाले. राजीनामा का दिला याबाबत ख्वाजा बेग यांनी कुठलेही कारण माध्यमांपुढे मांडले नाही.